नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा व्यासपीठावर बसूनच पांडुरंगशास्त्री बोलायला लागले टेम्पलटन हा पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार समजला जातो मानवतेचं कार्य करणाऱ्या जगातल्या कुठल्याही समाजसेवकाला हा पुरस्कार देण्यात येतो दे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे या समितीचे अध्यक्ष आहेत या वर्षासाठी त्यांनीच माझ्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि समितीच्या अन्य नऊ सदस्यांनी लगेच त्या प्रस्तावाला एकमुखानं अनुमोदन दिलं विशेष म्हणजे त्या समितीमध्ये भारतीय तर सोडाच पण एकही आशियाई सदस्य नव्हता समितीमध्ये काही रेवरंड होते तर काही जॉर्ज बुशसारखे मान्यवर लोक होते असं असूनही त्या सर्वांनी एकमुखानं माझ्या नावाची निवड केली हा मी ईश्वरी संकेत समजतो म्हणून टेम्पलटन पुरस्कार म्हणजे भगवंतानं पाठवलेलं प्रेमपत्र आहे असं मी मानतो पत्रकार परिषदेतही मी हेच सांगितलं आहे आता पुढच्या महिन्यात लंडनमध्ये प्रिन्स फिलिप यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा समारंभ होणार आहे एवढं सांगून पांडुरंगशास्त्री बोलायचे थांबले तेव्हा समोरचा जनसमुदाय हे लावून गेला अत्यंत प्रेमादरानं तो समुदाय त्यांच्याकडे बघत राहिला मनोमन त्यांचं अभिनंदन करत होता उघडपणे त्यांचं अभिनंदन करणं कुणाला प्रशस्त वाटलं नव्हतं कारण त्यात केवळ औपचारिकता आली असती परिवार म्हटल्यावर औपचारिकता कशाला हवी पांडुरंगशास्त्रींनीच परिवाराची ही भावना जोपासल्यामुळे कुणी उघडपणे अभिनंदन केलं नव्हतं त्यावेळी पांडुरंगशास्त्री सर्वांकडे अतिशय प्रेमाने बघत होते त्या परिवारातल्या एका काही गायकांनी एक दोन भावगीतं सादर केली मनापासून त्यांचं कौतुक शास्त्रींनी केलं एक शीख बंधू उठून उभी राहिले हात जोडून पांडुरंगशास्त्रींना म्हणाले दादा फार दिवसांपासूनची माझी आणि आम्हा नांदेडकरांची तीव्र इच्छा आहे की पुढची तीर्थयात्रा आपण नांदेडला घ्यावी आपले पाय नांदेडला लागावेत दादा आमची ही कळकळीची विनंती आहे पांडुरंगशास्त्रींनी ने, तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या मस्तकावरचा हाताचा पंजा पालथा ठेवला होता ते थोडे रेलून बसले होते त्या शिखबंधूंचं बोलणं ते सस्मित वदनानं ऐकत होते त्यांनी प्रदर्शित केलेली इच्छा ऐकून मात्र ते क्षणभर विचारमग्न झाले आणि म्हणाले नांदेडला मी अवश्य येईन मात्र त्याला कोणताही राजकीय रंग येता कामा नये शिखांना खुश करण्यासाठी मी तिथे येतो आहे असं कुणालाही वाटता कामा नये माझ्या परिवारातले सदस्य या नात्यानं मी तुम्हा लोकांना भेटायला येईन त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जी भूमी महान देशभक्त गुरु गोविंद सिंगजींनी पावन केली तिथली माती कपाळाला लावायला मी नि नक्की येईन पांडुरंगशास्त्रींनी दिलेलं आश्वासन ऐकून तो बांधव अतिशय भारावून गेला त्याला धन्यता वाटली त्याचे नेत्र आनंदाश्रूंनी डबडबले दब अधिक काही न बोलता पूज्य दादांना नमस्कार करून खाली बसला दादाजींनी आपला आणखी काही वेळ परिवारात व्यतीत केला आणि तिथून निघाले विद्यापीठाच्या आवारात मांडलेलं प्रदर्शन त्यांना पाहायचं होतं लिफ्टमधून खाली आल्यावर त्यांच्यासाठी खास बनवलेल्या बॅटरीवरच्या स्कूटरवर ते विराजमान झाले निर्मलाताई आपल्या स्कूटरवर बसल्या स्वाध्यायींच्या गराड्यातून ती दोघे प्रदर्शन बघायला निघाले कोणतीही गोष्ट वरवर उरकण्याचा पांडुरंगशास्त्रींचा स्वभाव नव्हता दिखाऊपणा खोटी स्तुती यांचा त्यांना मनापासून तिटकारा होता त्यामुळे एखादी कलाकृती कोणी प्रेमानं दाखवली की त्याचं नुसतं वरवर कौतुक नसत कलाकृतीचं सखोल अवलोकन करीत असत न समजलेल्या गोष्टी समजून घेत आणि मग त्याचं कौतुक करीत त्यांच्या या स्वभावधर्मानुसार विद्यापीठातल्या आवारातील प्रदर्शन चिकित्सक दृष्टीने ते पाहणार होते कलाकारांचं मनापासून कौतुक करणार होते प्रदर्शनातल्या कलाकृती बघायला त्यांनी प्रारंभ केला त्यात दोन तास कसे निघून गेले कळलंही नाही दिवस मावळ तिकडे झपाट्यानं चालला होता त्या दिवशी संध्याकाळनंतर मधल्या आवारात असलेल्या स्टेजवर काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते प्रतिवर्षीच्या प्रथेप्रमाणे तसे कार्यक्रम होणार होते या कार्यक्रमात शास्त्री थोडा वेळ सहभागी झाले मग मात्र त्यांना थकवा जाणवू लागला सर्वांचा निरोप घेऊन निर्मलाताईंसह आपल्या निवासस्थानी रवाना झाले स्कूटरवरून उतरल्याबरोबर उभ्या असलेल्या अरविंद मोटाशहाना ते म्हणाले आता कुणालाही भेट देऊ शकणार नाही फार थकवा जाणवतो आहे डॉक्टरांना निरोप देऊ का हो ब्लड प्रेशर पाहून जा म्हणावं विद्यापीठाच्या परिसरात राहत असलेल्या पांडुरंग शास्त्रींच्या व्यक्तिगत डॉक्टरांना अरविंद मोटाशहानी निरोप धाडला डॉक्टर भट ताबडतोब येऊन दाखल झाले शास्त्रींची रीतसर तपासणी केली काय डॉक्टर ब्लड प्रेशर लो गेलं असणार होय दादा विश्रांती घ्यायला हवी मलाही ते जाणवत होतो हो पण लोक एवढ्या प्रेमानं येतात त्यांना भेटल्याशिवाय राहवत नाही बघा निर्मला मध्येच म्हणाल्या आता आपणच आपल्या प्रकृतीला जपलं पाहिजे नाही का डॉक्टर बरोबर आहे ताई आता उद्या कुणालाही यांना भेटू द्यायचं नाही असं कसं म्हणता लोक लांबून येतात बरोबर आहे पण पूर्ण विश्रांती मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही कोणालाही भेटू द्यायची नाही चला लगेच विश्रांती घ्यायला प्रारंभ करतो भरपूर झोप झाली म्हणजे माझ्या कार्याला मी मोकळा एवढं बोलून पांडुरंगशास्त्री आळीपाळीनं निर्मलाताई आणि डॉक्टर भट यांच्याकडे बघून हसले मग पुन्हा डॉक्टरांना त्यांनी विचारलं गोळ्या त्याच घ्यायच्या आहेत ना रात्री कोणती वेगळी गोळी घ्यायची नाही ना नाही नाही सकाळच्याच गोळ्या घ्यायच्या ठीक आहे काही वाटलं तर तुम्हाला बोलाव घेल डॉक्टरांनी अदवीनं मान झुकवली आणि निघून गेले क्षणाचाही विलंब न लावता पांडुरंगशास्त्री आपल्या बिछाण्याकडे गेले अंथरुणावर अंग टाकलं तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं निर्मलातही थोड्याच वेळात त्यांच्याजवळ येऊन बसल्या हलकेच म्हणाल्या आता पूर्ण विश्रांती घ्यायची पंधरा दिवस घर आणि विद्यापीठ याशिवाय कुठेही जाणार नाही तब्येत नीट ठेवलीच पाहिजे पुन्हा पुढच्या महिन्यात टेम्पलटन घ्यायला लंडनला जायचं आहे म्हणूनच प्रकृती ठणठणीत ठेवायला हवी बरोबर आहे तुझं बरं का निर्मला आपल्याला यावर्षी टेम्पलटन पुरस्कार जाहीर झाला आहे गतवर्षी मॅगसेसी मिळाला आज मला वाटतं आहे भगवंतानं आपलं केलेलं कार्य आवडलं आणि म्हणूनच त्यानं खुशीनंही पावती दिली आहे खरं अहो केवढ्या कठीण परिस्थितीतून कार्य उभं राहिलं आहे निर्मला आज काही कोटी लोकांचा आपला परिवार आहे केवढं प्रेम करतात आपल्यावर तात्या असते तर त्यांना एकदम गलबलून आलं एवढंच नव्हे तर नेत्रातून अश्रूही उघडले अलीकडे पांडुरंगशास्त्री चटकन भावनाविवश होत असत त्यांच्या अंतकरणात दडलेले जुन्या आठवटी आठवणींचे निर्झर पटकन पाचरायला लागत आप्तजनांचे विरह स्वकीयांनी त्यांना दिलेलं अपरंपार प्रेम ह्या साऱ्या गोष्टी आठवल्या म्हणजे त्यांना गलबलून येत असे पूर्वी ते असे कुलमुळीच होत नसत त्यांनी मोठ्या धडाडीनं येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं होतं त्यामुळेच उभ्या भारतात त्यांच्या कार्याचा एवढा मोठा पसारा उभा राहिला देशात आज दोन लाखांवर स्वाध्याय केंद्र उभी राहिली याशिवाय अमेरिकेच्या बेचाळीस प्रांतात स्वाध्याय कार्य सुरू झालं होतं संपूर्ण जगात एक प्रकारची क्रांती घडू लागली होती या महान कार्याचा पर्वत केवळ एका देवमाणसाच्या निरलस कार्यातून अथक परिश्रमातून उभा राहिला होता एवढं प्रचंड कार्य होऊन पांडुरंग पांडुरंगशास्त्री पूर्णपणे समाधानी नव्हते आणि म्हणून ते निर्मला ताईंना पुढे म्हणाले अजून पुष्कळ कार्य करायचं आहे कार्याला अर्धविराम आहे हां निर्मला ते बरोबर आहे पण झालं हे कार्य मुळीच कमी नाही मला अपेक्षित असलेलं कार्य अजून पुरतं घडून आलेलं नाही ही कुठे पहिली पायरी आहे मला इथे प्रकृती साथ देत नाही गं अन्यथा माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला मी अजून वाटेल त्या ठिकाणी गेलो असतो आपलं कार्य जगात पोचलं पण आपल्या महाराष्ट्रात अजून म्हणावं तेवढं पोचलेलं नाही याची खंत वाटते निर्मला ताईंनी हसत म्हटलं अहो बुद्धिवाद्यांचा हा महाराष्ट्र थोडाफार वेळ लागायचाच आपले कितीतरी स्वाध्यायी महाराष्ट्रात निष्ठेनं काम करतायत एक ना एक दिवस यश येईलच अंथरुणावर उठून बसत पांडुरंगशास्त्री म्हणाले अजून काम वाढायला पाहिजे वाढेल बरं पण आता तुम्ही त्याचा विचार न करता पडून राहा बरं अगं गोळ्या घ्यायच्या आहेत ना म्हणून बसलो असो होय लगेच निर्मलाताईंनी ते त्यांना गोळ्या दिल्या पुन्हा ते अंथरुणावर पहुडले त्यांच्या अंगावर पांघरूण घालून म्हणाल्या तुम्हाला अभिप्रेत असलेलं कार्य पुढे उभे राहीलच हो प्रारंभापासून बघा केवढे परिश्रम केलेत आठवा ते सर आणि म्हणून म्हणते आता मनाला कोणतीही रुखरुख न लावून घेता शांतपणे झोपी जा निर्मलाताई अशा अधिकारवाणीनं नेहमीच बोलायच्या खरोखर त्यांचा तसा अधिकार होताच पांडुरंगशास्त्रींच्या खांद्याला खांदा लावून त्या त्यांच्या कार्यात प्रारंभापासून सहभागी झालेल्या होत्या हे करीत असताना त्यांनी पांडुरंगशास्त्रींना जीवापाड जपलंही होतं त्यासाठी त्यांना अनेकदा कठोर व्हावं लागायचं त्यावेळी वेळोवेळी पांडुरंगशास्त्रींना अशा तऱ्हेने जपलं नसतं तर त्यांची प्रकृती अधिक खालावली असती म्हणून आजही थोडा प्रेमाचा अधिकार चालवून शास्त्रींना निजायला भाग पाडलं आणि कामासाठी निघून गेल्या बिछाण्यावर अंग टाकल्यावर विचारचक्र सुरू झालं खर तर आता विश्रांती घेण्यासाठी पांडुरंगशास्त्री अंथरुणावर पहुडले होते परत त्यांना कष्टाचे ते प्रारंभीचे दिवस आठवायला लागले जपानहून परतल्यानंतरचे प्रसंग त्यांच्या दृष्टी समोरून सरकू लागले पुरुषोत्तम खेराज यांच्यासह पांडुरंगशास्त्री त्या आड रानात येऊन पोचले तेव्हा सकाळचे अकरा वाजून गेले होते भल्या सकाळी आपली नित्यकर्म आटपून ते ठाण्याला आले होते पुरुषोत्तम खेराज त्यांना ठरल्याप्रमाणे भेटले दोघेही जवळपास सहा मैल अंतरावर घोडबंदर रोडनजिकच्या आडरानात येऊन ठेपले त्या आडरानातली ती चौदा एकर जागा पांडुरंगशास्त्रींनी थोड्याच दिवसापूर्वी पसंत केली ती जमीन घेण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच जमिनी पाहिल्या होत्या परंतु त्या जमिनींपैकी एकही जमीन, एक जमीन त्यांच्या पसंतीला उतरली नव्हती जागा पाहता पाहता ही बोरवली रस्त्यावरील निर्मनुष्य अशी खाचखळग्यांची जागा पण त्यांना भावली ती जमीन त्यांनी घेऊन टाकली तिथेच त्यांना आदर्श अशा तत्वज्ञान विद्यापीठाची प्रस्थापना करायची होती बांधकाम करण्यासाठी सारी जबाबदारी पुरुषोत्तम भाईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती पुरुषोत्तम खेराज हे अब्जाधीश गृहस्थ जवळपास अर्ध मुलुंड त्यांच्या मालकीचं होतं त्या काळी मुलुंडमध्ये पाण्याची टंचाई सतत भासत असे ते पाहून पुरुषोत्तम भाईंनी स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी उपलब्ध करून दिलं होतं या पुरुषोत्तम भाईंची पांडुरंगशास्त्रींवर कमालीची निष्ठा पण त्यांच्या निष्ठेचा उपयोग पांडुरंगशास्त्रींनी व्यक्तिगत लाभासाठी कधीच करून घेतला नव्हता अत्यंतिक अयाचक व्रत बांधलेल्या पांडुरंगशास्त्रींना मदतीचा हात पुढे करण्याचं पुरुषोत्तम भाईंसारख्या कित्येक अब्जाधीशांचं धाडस व्हायचं नाही परंतु विद्यापीठ उभारणीच्या कार्यात त्यांच्यासारख्या लोकांचे श्रम मात्र कारणी लागत होते आपण सेवा करीत आहोत अशा निष्ठेनं ते कार्य करीत होते ही मंडळी सातत्यानं पांडुरंगशास्त्रींच्या सहवासात असत पुरुषोत्तमभाई नंदलालभाई हे दोघे तर सावलीसारखे त्यांच्याबरोबर असे आत्ताही पुरुषोत्तम भाई त्यांच्याबरोबर त्या आडरानात आले होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत्य श्रीकृष्णार्पणमस्तु